हरिओम, मी जळगाव केंद्र जळगाव उपासना केंद्रावरून बोलत आहे. माझं नाव उज्ज्वला वीरा सुनील सिंह पाटील. मी गेली 18 वर्षांपासून बापूंकडे येत आहे. मला आलेला अनुभव 10 वर्षापूर्वीचा आहे. माझी मुलगी 5वी 6वीत असेल तेव्हा ती क्लासला गेली होती. तर तिच्या क्लासमध्ये ती सायकलीने जायची. तिची सायकल बाहेर लावलेली होती. मग तिचा क्लास सुटला आणि ती घरी यायला निघाली सायकलीवर. तर तिची सायकलच तिथे नव्हती. मग ती घरी आली रडत रडत, पप्पा माझी सायकल गेली म्हणे. मग आम्ही म्हटलं आता जाऊ दे बेटा, गेली तर काय करायचं आता. मग आम्ही ठरवलं की पोलीस कंप्लेंट करूया, असं तसं चाललं होतं आमचं. मग आम्ही शोधाशोध केली पण सायकल काही मिळाली नाही. आणि दुसऱ्या दिवशी मी अशीच बापूंची वही लिहित बसली होती बाहेर. दोन मुलं आमच्या अंगणातून आले आणि मला सांगायला लागले म्हणे, मावशी मावशी तुमची सायकल हरवली का म्हणे. आणि मी तोपर्यंत बापूंना सांगितलंच होतं. म्हटलं बापूंना मिळून द्यायची असेल तर बापू आपली सायकल मिळूनच देतील. म्हटलं जाऊ दे म्हटलं बेटा, तू आता रडू नको म्हटलं. बघ म्हटलं बापूंच्या असेल काही मनात तर बापू बरोबर आपल्याला सायकल आणून देतील म्हटलं. आणि दुसऱ्या दिवशी खरोखर दोन मुलं, अनोळखी मुलं, मी पण त्यांना ओळखत नाही, ते येऊन मला सांगू लागले की मावशी तुमची सायकल आहे ना पोलीस स्टेशनच्या बाजूला लावलेली आहे, घेऊन या म्हणे तुम्ही. अशा प्रकारे हा अनुभव आला. हे तिथे गेले तर आमची सायकल खरंच तिथे लावलेली होती आणि ती आम्हाला परत मिळाली. हरिओम नाथ सवी.